तर राज्याच्या उपराजधानीतही पेट्रोलना 100 पार केलेली आहे। पेट्रोल महाग होत असल्याने महागाईचा फटका नागरिकांना सहन करावा लागतोय। काल 1 लिटर पेट्रोलसाठी 99.75 रुपये मोजावे लागत होते, तर आता 25 पैशांनी ह्या पेट्रोलचे दर वाढलेले आहेत आणि पहिल्यांदाच नागपूरमध्ये पेट्रोलना 100 गाठलेली आहे। तेव्हा पेट्रोल आत्ता सध्या आपण पाहतोय महाग झालेला आहे। नागपूर असेल, मुंबई असेल, त्याचबरोबर परभणी असेल, इथे 100 पार पेट्रोल गेलेला आहे। देशाची प्रगती होईल ना, काही ना काही तर प्रगती होईल। हे जे पैसा आहे, काही ना काही गव्हर्नमेंट कुठं ना कुठं तर इन्व्हेस्ट करणार आहे, आपल्याकडून घेऊन राहिले ना आपल्यालाच देणार आहे ते रिटर्न, पण ते केव्हा देतील याचा काही नेम नाही। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे देशात आतापर्यंत 3% लसीकरण झालं असलं तरी लसीच्या 216 कोटी डोसेस आज डिसेंबरपर्यंत दिले जातील, म्हणजेच 108 कोटी नागरिकांचं लसीकरण पुढील 6 महिन्यांमध्ये पूर्ण केलं जाईल। लसीकरणासाठी कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन लशींचा वापर केला जात आहे। शिवाय झायडस कॅडिला कंपनीची लस, नोवावॅक्स, स्पुटनिक, जनोवा या लशी देखील आता उपलब्ध होतील। मुंबईत आता 45 वर्षांवरील व्यक्तींनाही थेट लसीकरण केंद्रावर कोविशिल्ड लस घेता येणार आहे। सोमवार, मंगळवार आणि बुधवारी ही सुविधा असणार आहे। तसंच मुंबईमध्ये रहिवासी असलेल्या 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींना परदेशी जायचं असल्यास पुरावा सादर केल्यास कुपर, राजावाडी आणि कसुरबा इथे लस घेता येणार आहे। परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आता थेट लस मिळणार आहे। पालिकेच्या कस्तुरबा, राजावाडी, कुपर रुग्णालयात ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे। उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या 18 ते 44 वयोगटातील विद्यार्थ्यांना वैध पुरावा दाखवून सोमवारी, मंगळवारी आणि बुधवारी या 3 दिवशी लस घेता येणार आहे। कोरोना रुग्णांच्या शरीरात अँटी कोविड नॅनो बॉडीज सोडून त्या माध्यमातून कोरोनाचा खात्मा करण्याची पद्धत शास्त्रज्ञांनी शोधली आहे। विशेष म्हणजे यामध्ये रुग्णाला केवळ अँटीबॉडीज नाकावाटे शोषून घ्याव्या लागतील आणि ही उपचार पद्धती कोरोनाविरोधात गुप्त हत्यार म्हणून काम करेल असा विश्वास शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे। राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे। राज्यात दिवसभरात 20,740 नवे रुग्ण आढळले, तर 24 तासांमध्ये 424 कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। त्याचवेळी 31,671 रुग्ण बरे होऊन घरी देखील परतले। कोरोनाग्रस्तांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनानं तयार केलेले क्वारंटाईनचे विशेष डबे माघारी बोलावण्यात आलेत। पालघर आणि नंदुरबारमध्ये रेल्वेचे हे डबे पाठवण्यात आले होते, मात्र मेपासून या डब्यांमध्ये एकही रुग्ण दाखल करण्यात आला नाही। डब्यांचा वापरच न झाल्यानं विलगीकरण कक्षांचे पुन्हा एक्सप्रेस डब्यांमध्ये रूपांतर करण्याची वेळ रेल्वे प्रशासनावर आली आहे। आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास।